नमस्कार मित्रांनो, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण मराठी व्याकरणामधील क्रियाविशेषण अव्यय व क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार हा भाग पाहणार आहे। या अगोदरच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे शब्दांच्या मुख्य दोन जाती आहेत, त्यामध्ये विकारी शब्द आणि अविकारी शब्द। विकारी शब्दाचे चार प्रकार आहेत, त्यामध्ये नाम, सर्वनाम, विशेषण आणि क्रियापद। अविकारी शब्दांचे सुद्धा चार प्रकार आहेत, त्यामध्ये क्रियाविशेषण अव्यय, शब्दयोगी अव्यय, उभयान्वयी अव्यय आणि केवल प्रयोगी अव्यय। आता आपण क्रियाविशेषण अव्यय पाहू। क्रियाविशेषण अव्यय। क्रियाविशेषण अव्यय हा शब्द क्रियाविशेषण आणि अव्यय या दोन शब्दापासून तयार झाला आहे। आता आपण क्रियाविशेषण म्हणजे काय ते पाहू। क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण असे म्हणतात। क्रियापदाने जी क्रिया दर्शविली जाते ती केव्हा घडली, कोठे घडली, कशी घडली, किती वेळा घडली किंवा किती प्रमाणात घडली अशा प्रकारची अधिक माहिती देणारे शब्द जेव्हा वाक्यात येतात त्यांना आपण क्रियाविशेषण म्हणतो। उदाहरणार्थ पहा, हा मुलगा चांगला गातो, ही मुलगी चांगली गाते, हे विद्यार्थी चांगले गातात। यातील पहिल्या वाक्यात चांगला हे शब्द वाक्यातील गातो या क्रियापदाचे विशेषण आहे। चांगला हे विशेषण कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलते हे आपल्याला दुसऱ्या व तिसऱ्या वाक्यावरून समजते। म्हणजे चांगला हा शब्द विकारी आहे, म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या विकारी शब्दाला क्रियाविशेषण म्हणतात अशी व्याख्या आपण पाहिली। क्रियाविशेषण अव्यय या शब्दातील दुसरा शब्द आहे अव्यय। ज्या शब्दाच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीमुळे बदल होत नाही त्या शब्दांना अविकारी शब्द किंवा अव्यय म्हणतात हे आपण अगोदरच पाहिलेले आहे। क्रियाविशेषण अव्यय म्हणजे काय? तर क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, आई दररोज मंदिरात जाते, उद्या शाळेला सुट्टी आहे, माणसाने सतत ज्ञान मिळवावे। या वाक्यात दररोज, उद्या, सतत ही विशेषणे त्या त्या वाक्यातील क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगतात आणि दररोज, उद्या, सतत ही विशेषणे कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदलत नाहीत, म्हणजेच ती अविकारी आहेत। म्हणून क्रियापदाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या अविकारी शब्दाला क्रियाविशेषण अव्यय म्हणतात अशी आपण व्याख्या केली आहे। आता आपण क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पाहू। क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पाहताना दोन गट आपल्याला करता येईल। एक, अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार आणि स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार। अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे पाच प्रकार आहेत, त्यामध्ये कालवाचक क्रियाविशेषण अव्यय, स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय, रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय, परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय।
कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे तीन प्रकार आहेत, त्यामध्ये कालदर्शक, सातत्यदर्शक आणि आवृत्तीदर्शक। स्थलवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे दोन प्रकार आहेत, स्थितीदर्शक आणि गतीदर्शक। रीतीवाचक क्रिया विशेषण अव्ययाचे तीन प्रकार आहेत, प्रकारदर्शक, अनुकरणदर्शक आणि निश्चयदर्शक। आता स्वरूपावरून पडणारे क्रिया विशेषण अव्ययाचे प्रकार पाहू, ते तीन आहेत, त्यामध्ये सिद्ध क्रिया विशेषण अव्यय, साधित क्रिया विशेषण अव्यय आणि सामासिक क्रिया विशेषण अव्यय। साधित क्रिया विशेषण अव्ययाचे सहा प्रकार आहेत, त्यामध्ये नामसाधित क्रिया विशेषण अव्यय, त्यानंतर सर्वनामसाधित क्रिया विशेषण अव्यय, विशेषण साधित क्रिया विशेषण अव्यय, धातु साधित क्रिया विशेषण अव्यय, अव्यय साधित क्रिया विशेषण अव्यय आणि प्रत्यय साधित क्रिया विशेषण अव्यय। आता आपण अर्थावरून पडणारे क्रिया विशेषण अव्ययांचे प्रकार व उपप्रकार पाहू। क्रिया विशेषण अव्ययांचा पहिला प्रकार पाहू, तो आहे कालवाचक क्रिया विशेषण अव्यय। जी क्रिया विशेषण अव्यय क्रिया घडण्यासाठी काळ किंवा वेळ दाखवितात त्यांना कालवाचक क्रिया विशेषण अव्यय असे म्हणतात। उदाहरणार्थ, काल शाळेला सुट्टी होती, तो दिवसभर शेतात राबत होता, मी दररोज शाळेत जातो। या वाक्यामध्ये काल, दिवसभर, दररोज ही कालवाचक क्रिया विशेषण अव्यय आहेत। कालवाचक क्रिया विशेषण अव्ययांचे तीन प्रकार पाहू, त्यामधला पहिला आहे कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय। जी क्रिया विशेषण अव्यय क्रिया केव्हा घडली हे दर्शवितात त्यांना कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ पहा, काल शाळेला सुट्टी होती, आता पाऊस पडत आहे, तुम्ही घरी केव्हा येणार। या वाक्यात काल, आता, केव्हा हे शब्द क्रिया केव्हा घडली हे दाखवितात, म्हणून ती कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय आहेत। त्याचप्रमाणे आधी, नंतर, मग, सध्या, तूर्त, हल्ली, उद्या, परवा, आज, दुपारी, सायंकाळी, रात्री, लगेच, जेव्हा, तेव्हा, पूर्वी, मागे, पुढे ही सर्व कालदर्शक क्रिया विशेषण अव्यय आहेत। कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार आहे सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय। जी क्रिया विशेषण अव्यय क्रियेचे सातत्य दर्शवितात त्यांना सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ पहा, तो दिवसभर शेतात राबतो, माणसाने सतत ज्ञान मिळवावे, ईश्वराची नित्य प्रार्थना करावी। या वाक्यात दिवसभर, सतत, नित्य हे शब्द क्रियेचे सातत्य दाखवितात, म्हणून ती सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय आहेत। त्याचबरोबर नेहमी, सदा, सर्वदा, आजकाल, वारंवार, अद्याप ही सर्व सातत्यदर्शक क्रिया विशेषण अव्यय आहेत। कालवाचक क्रिया विशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार आहे आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण अव्यय। जी क्रिया विशेषण अव्यय क्रियेची पुनरावृत्ती दर्शवितात त्यांना आवृत्तीदर्शक क्रिया विशेषण अव्यय म्हणतात। उदाहरणार्थ, मी दररोज शाळेत जातो, गोपाल वारंवार आजारी पडतो, आम्ही वर्षानुवर्षे ही प्रथा पाळतो। या वाक्यात दररोज
वारंवार, वर्षानुवर्षे हे शब्द क्रियेची पुनरावृत्ती दर्शवितात, म्हणून ते आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्याचबरोबर पुन्हा पुन्हा, सालोसाल, क्षणोक्षणी, दिवसेंदिवस, प्रतिदिन हे सर्व आवृत्तीदर्शक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता आपण अर्थावरून पडणारा क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार पाहू, तो म्हणजे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याचे स्थळ किंवा ठिकाण दाखवितात त्यांना स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ पहा, तेथे विहीर आहे, माझी शाळा जवळ आहे. या वाक्यात तेथे जवळ ही स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांचे दोन प्रकार आहेत, त्यापैकी पहिला स्थितीदर्शक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय वाक्यात क्रियेच्या स्थळाची स्थिती दर्शवितात त्यांना स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ तेथे विहीर आहे, माझे शेत नदीच्या पलीकडे आहे, माझ्या पुढे राहुल उभा आहे. या वाक्यात तेथे, पलीकडे, पुढे हे शब्द क्रियेच्या स्थळाची स्थिती दर्शवितात, म्हणून ते स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचबरोबर येथे, जेथे, इकडे, तिकडे, चहूकडे, अलीकडे, पुढे, मागे, खाली, वर, मध्ये, कोठे, सभोवती, जिकडे ही सर्व स्थितीदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार आहे गतिदर्शक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय वाक्यात क्रियेच्या स्थळाची गती दर्शवितात त्यांना गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ माझी शाळा जवळ आहे, देवळाच्या मागून जा, घरी जाताना इकडून ये. या वाक्यात जवळ, मागून, इकडून हे शब्द क्रियेच्या स्थळाची गती दाखवितात, म्हणून हे शब्द गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचबरोबर दूर, लांब, तिकडून, पुढून, वरून, खालून, जिथून, तेथून ही सर्व गतिदर्शक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. आता आपण अर्थावरून पडणारा क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार पाहू, तो म्हणजे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याची रीत किंवा क्रिया कशी घडते हे दाखवितात त्यांना रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ अक्षय जलद धावतो, सौरभ पटपट कविता म्हणतो, तुझा नक्की प्रथम क्रमांक येईल. या वाक्यात जलद, पटपट, नक्की ही रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचे तीन प्रकार आहेत, त्यामधील पहिला प्रकारदर्शक क्रियाविशेषण अव्यय. जे क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याच्या रीतीचा प्रकार दर्शवितात त्यांना प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ अक्षय जलद धावतो, करण सावकाश चालतो, किरण वेगात पोहते. या वाक्यात जलद, सावकाश, वेगात हे शब्द क्रिया घडण्याच्या रीतीचा प्रकार दर्शवितात, म्हणून ते
प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचप्रमाणे जसे तसे असे कसे उगाच व्यर्थ मुद्दाम आपोआप हळू हे सर्व प्रकारदर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा दुसरा प्रकार आहे अनुकरण दर्शक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याच्या रीतीचे अनुकरण दर्शवितात त्यांना अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ सौरभ पटपट कविता म्हणतो, गाय गटागटा पाणी पिते, पाऊस टपटप पडला. या वाक्यात पटपट गटागटा टपटप हे शब्द क्रिया घडण्याच्या रीतीचे अनुकरण दाखवितात म्हणून ते अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचबरोबर पटकन चटकन पटापटा गटगट चमचम बदाबद झटकन ही सर्व अनुकरण दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. रीतिवाचक क्रियाविशेषण अव्ययाचा तिसरा प्रकार आहे निश्चय दर्शक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय क्रिया घडण्याच्या रीतीचा निश्चय दर्शवितात त्यांना निश्चय दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय म्हणतात. उदाहरणार्थ तुझा नक्की प्रथम क्रमांक येईल, माझी आई खरोखर आजारी आहे, तू खुशाल जीवन व्यतीत कर. या वाक्यात नक्की खरोखर खुशाल हे शब्द क्रिया घडण्याच्या रीतीचा निश्चय दाखवितात म्हणून हे शब्द निश्चय दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचबरोबर नक्की खरोखर खुशाल खचित निश्चित ही सुद्धा निश्चय दर्शक रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. अर्थावरून पडणारा क्रियाविशेषण अव्ययाचा चौथा प्रकार आहे परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. जी क्रियाविशेषण अव्यय वाक्यातील क्रिया किती वेळा घडली हे दाखवितात त्यांना परिणामवाचक क्रियाविशेषण अव्यय किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ गणेश अतिशय हुशार आहे, आज थोडा उशीर झाला, मला अर्धा ग्लास पाणी आण. या वाक्यात अतिशय थोडा अर्धा हे शब्द वाक्यातील क्रिया किती वेळा घडली हे दर्शवितात म्हणून ते परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. त्याचप्रमाणे भरपूर पुष्कळ अनेकदा किंचित जरा काहीसा पुरेसा क्वचित अत्यंत अगदी फार अजिबात मोजके पूर्ण हे सर्व शब्द परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत. अर्थावरून पडणारा क्रियाविशेषण अव्ययाचा पाचवा प्रकार आहे प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. ज्या क्रियाविशेषण अव्ययातून प्रश्नाचा बोध होतो त्यांना प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय असे म्हणतात. उदाहरणार्थ तू शाळेत जातोस का, तू अभ्यास करशील ना, तुम्ही कार्यक्रमात भाग घेणार का. या वाक्यात का ना या शब्दाच्या माध्यमातून प्रश्नाचा बोध होतो म्हणून का ना हे शब्द प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय आहेत. अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार ओळखण्याची अतिशय एक सोपी पद्धत आहे ती म्हणजे प्रश्न विचारणे. एका तक्त्याच्या माध्यमातून ते पाहू. यामध्ये सर्वप्रथम
अनुक्रमांक दिलेला आहे, त्यानंतर क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार दिलेले आहे, त्यानंतर उदाहरण ज्या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारू तो शब्द आणि उत्तर अनुक्रमांक दिलेले आहे, त्यानंतर कालवाचक, स्थलवाचक, रीतिवाचक, परिणामवाचक किंवा संख्यावाचक आणि प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय दिलेले आहे. उदाहरण आहे, शब्द आहे आणि उत्तर. हा पहिला प्रकार आपण पाहिलेला आहे, कालवाचक क्रियाविशेषण अव्यय. यामध्ये केव्हा या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारला आणि जे उत्तर येते ते कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे असे समजावे. उदाहरणार्थ पहा, शाळेला काल सुट्टी होती. या वाक्यात केव्हानी प्रश्न विचारायचा आहे, शाळेला केव्हा सुट्टी होती, तर उत्तर आहे काल. म्हणून काल हा शब्द कालवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. त्यानंतर स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण आहे, तेथे विहीर आहे. प्रश्न, कोठे विहीर आहे, तर उत्तर आहे तेथे. म्हणून तेथे हे स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. पुढचा प्रकार रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण आहे, अक्षय जलद धावतो. त्यामध्ये कसे, कसा, कशी या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारता येईल. अक्षय कसा धावतो, तर उत्तर आहे जलद. म्हणून जलद हे रीतिवाचक क्रियाविशेषण अव्यय आहे. परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण अव्यय. उदाहरण पहा, गणेश अतिशय हुशार आहे. गणेश किती हुशार आहे, तर उत्तर आहे अतिशय. म्हणून अतिशय हे परिणामवाचक किंवा संख्यावाचक क्रियाविशेषण आहे. पुढचा प्रकार प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय. तू शाळेत जातोस का, त्यामध्ये का किंवा ना या शब्दाच्या माध्यमातून प्रश्न विचारला जातो. आपल्याला प्रश्नाचा बोध होतो. म्हणून का किंवा ना हे यामध्ये प्रश्नार्थक क्रियाविशेषण अव्यय येतात. आतापर्यंत आपण अर्थावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययाचे 5 प्रकार पाहिलेले आहे. पुढच्या भागामध्ये आपण स्वरूपावरून पडणारे क्रियाविशेषण अव्ययांचे प्रकार पाहू. धन्यवाद.